मित्रांनो नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यासमोर शेअर करणार आहे. आजकाल अनेक जणांना झोप व्यवस्थित येत नाही आणि झोप व्यवस्थित न आल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उत्पन्न होत असतात. मित्रांनो, झोप चांगली येणं, उत्तम येणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. अनेकांची शरीराची जी प्रकृती आहे ती उत्तम नसते, कारण त्यांची झोप योग्य नसते. जर एकतर झोपेच्या वेळा व्यवस्थित नसतात आणि वेळा जरी व्यवस्थित असतील तरी परंतु झोप व्यवस्थित येत नाही. म्हणून मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर अंगामध्ये खूप मोठा आळस भरलेला असतो आणि म्हणून नवीन कार्य करण्यासाठी जी प्रेरणा आहे, उत्साह आहे, तो मात्र शरीरामध्ये नसतो. म्हणून अशांसाठी, तसेच मित्रांनो, अनेकांना दिवसभर विविध धावपळीमध्ये काम करत असताना, या धावपळीच्या जगामध्ये खूप धावपळ करतात आणि संध्याकाळी त्यांना झोपावंस वाटतं आणि काम करत असताना त्यांना थकवा वारंवार येत असतो आणि अशा वारंवार थकवा येणाऱ्यांसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, यासाठी आपण दोन गोष्टी वापरणार आहोत घरात मिळणाऱ्या. प्रथमतः आपण वापरणार आहात दूध. पहा मित्रांनो, दूध सर्वांच्या घरी उपलब्ध होत असतं आणि सहज उपलब्ध होतं. त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास दूध घ्यायचा. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मध. होय मित्रांनो, आपल्याला काय करायचे तर संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक तास, पहा मित्रांनो ही वेळ खूप महत्त्वाची आहे. झोप पहा मित्रांनो, आपल्याला काय करायचे, एक ग्लास दूध घ्यायचे आणि त्या दुधामध्ये आपल्याला साधारणपणे एक चमचा हे मध टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मिक्स झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला ते प्यायचे. पहा आपल्याला काय करायचंय, तर फक्त झोपण्यापूर्वी एक तास आधी हा उपाय आपल्याला करायचा आहे. झोपण्यापूर्वी एक तास आधी आपण जर हे दूध जर पिलं, कारण ह्या दुधामध्ये आपण आता मध मिक्स केलेलं आहे. जनरली आपण साखर मिक्स करून दूध पितो, परंतु जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या आपण घेत असतो, परंतु जर काही बदल त्यामध्ये करून जर घेतलं तर त्याचे फायदे आपल्याला असंख्य मिळत असतात. यानं काय होईल, तुम्हाला झोप निवांत येईल आणि झोप निवांत येईलच, परंतु सकाळी उठल्यानंतर जो शरीरामध्ये आळस संचारलेला असतो तो आळससुद्धा नाहीसा होईल. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ताजेतवानं उत्साहित वाटेल आणि दिवसभर तुम्ही थकणार नाही. अनेक दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही. हे जे दूध आहे याच्यामध्ये आपण मध मिक्स केलेलं आहे, हे दूध जर ज्या मुलांना लक्षात राहत नाही, अभ्यासामध्ये मन लागत नाही, आळस येतो, त्या मुलांनी जर रोज सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी जर हे दूध घेतलं, एक ग्लास दूध जर घेतलं याच्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून, तर त्यांना नक्कीच फायदा होईल. त्यांची एकाग्रता वाढेल, त्यांची स्मरणशक्ती वाढेल, तसेच मित्रांनो अभ्यास करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल, उत्साह त्यांचा वाढेल. म्हणून मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण याच्यात वापर करू शकतो, परंतु दुधातील जे फॅट आहे ते कमी असलं पाहिजे. कमी फॅट असलेलं दूध आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून मित्रांनो, ही जी गोष्ट आहे अत्यंत साधा उपाय आहे, तुम्ही करा आणि आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडवा. धन्यवाद.